राम राम मंडळी, तुम्ही पाहत आहात ते वैदिक प्लास्टर आहे. यातील ठळक मुद्दे काय आहेत? पाणी आणि वेळेची बचत होते. आयुर्वेदाच्या सानिध्यातले आरोग्यवर्धक जीवन प्राप्त होते. कोरोना लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत, त्यामुळे अनेक बांधकामांचे अर्ध्यावरच रखडले आहे. अशा स्थितीत भारतीय प्राचीन विज्ञानशास्त्राच्या पात्यातून उदयास आलेल्या वैदिक प्लास्टरच्या बांधकामासाठी स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. या शुद्ध देशी बांधकामाच्या शैलीचा उपयोग शहराच्या अनेक ठिकाणी केला जात आहे. सर्वसामान्य घराचे बांधकाम करताना वीट, रेती, गिट्टी, सिमेंट, गजाळी याचा वापर होतो. आजच्या घडीला विटा, रेती, सिमेंट व गिट्टीचे दर दुपटीवर पोचले आहेत. त्यातही घर बांधल्यावर त्यावर सिमेंटचे प्लास्टर चढवणे, पुट्टी चढवून त्यावर रंगरंगोटी करणे या प्रक्रिया असतात. ह्या सगळ्यांचा विचार केल्यास आजच्या घडीला 1x10x10 खोली बांधणे म्हटले की मजुरांचा खर्च धरता साधारण 1.5 ते 1.5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी आणि वेळही लागते. मात्र प्राचीन भारतीय तंत्राने विकसित करण्यात आलेल्या वैदिक प्लास्टरचा खर्च बराच कमी आणि पाणी व वेळेची बचत करणारा पर्याय ठरत आहे. वैदिक विटा आणि प्लास्टर आणि गजाळी यातून हा खर्च अर्ध्यावर यायला लागला आहे. शिवाय केवळ प्लास्टर भिजवण्यासाठी लागणारे पाणी वगळता पाण्याचा अपव्यय टाळता येतो, त्यामुळे खोली तयार झाली की लागलीच येते वहिवाट करण्यास सुरुवात करता येत आहे. शिवाय या प्लास्टरमध्ये आयुर्वेदिक घटक असल्याने अशा खोलीत किंवा घरांमध्ये वावरणाऱ्या कुटुंबियांचे आरोग्यवर्धने होत असल्याचा दावा या निमित्ताने करण्यात येत आहे. देशी गाईचे शेण, जिप्सम, गावरानी गोंद, चिकन माती, लिंबाचा रस किंवा भुकटी याच्या मिश्रणातून हे प्लास्टर व विटा तयार होत असल्याने घराच्या तापमानातही 20° डिग्रीपर्यंतचे तापमान कमी होते. जमिनीवर वैदिक टाईल्स लावल्याने सामान्य टाईल्समुळे वाताचे आणि अंगदुखीचे होणारे त्रास नष्ट झाल्याचा दावा यातून केला जात आहे. किमतीत बरीच तफावत आहे. आजच्या घडीला कोणत्याही कंपनीला लाल वीट 5 ते 7 रुपये, ॲशवीट 4 ते 6 रुपये दराने उपलब्ध होत आहेत. त्या तुलनेत वैदिक प्लास्टर 3.5 ते 4 प्रति वीट दराने उपलब्ध होते. शिवाय सिमेंटचे 1 बॅग 350 रुपये प्रति किलो 50 किलो आहे, तर वैदिक प्लास्टरची बॅग 325 रुपये 25 किलो दराने उपलब्ध होते. सिमेंट वापर करताना रेतीचा उपयोग अनिवार्य आहे आणि रेती आजच्या घडीला 32,000 रुपये डोजर आहे. वैदिक प्लास्टर रेतीची गरज नसते. यावरून बांधकामाच्या किमतीत बरीच तफावत दिसून येते. फायदे दिसले की लोक विचार करायला लागतात. सध्या सगळ्यांपुढे परंपरागत बांधकाम शैलीच असल्याने वैदिक बांधकाम पद्धतीवरचा विश्वास बसायला वेळ लागेल. मात्र ज्यांनी उपयोग म्हणून याचा विचार केला त्यांना त्याचे फायदे जाणवायला लागले आहेत. नागपुरात महालनंदन येथे वैदिक कामासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यांचे बघून इतरही घेत आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील काही खोल्यांचे काम याचेच आहे. तर विहिरगाव येथे तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या गोरक्षणमध्य वैदिक प्लास्टरच्या माध्यमातून बांधकाम सुरू असल्याचे बांधकाम कंत्राटदार परीक्षित यांनी सांगितले आहे. आणि विशेष बाब म्हणजे हे प्लास्टर अनेक वर्षापासून राजस्थान येथे करण्यात येते, मात्र महाराष्ट्रात त्याचा परिचय नव्हता. देशी गायचे शेण, चिकणमाती, जिप्सम आणि कडुनिंबाच्या झाडावरील डिंक यातून तयार होणाऱ्या वैदिक प्लास्टरला परदेशात इको प्लास्टर या नावाने संबोधण्यात येते. आदिवासी जमातींकडून बांधण्यात आलेल्या झोपड्यांना वैदिक प्लास्टर लावण्यात आले आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण केंद्राचे सौंदर्यीकरण या प्रायोगिकातून केले जाईल. केंद्राचा रंगरंगोटीसाठी खर्च वाचेल असे डॉक्टरकडून सांगण्यात आले आहे. बोर्डीकर नावाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने हा प्रयोग यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य सिमेंट प्लास्टरपेक्षा वैदिक प्लास्टर स्वस्त, टिकाऊ आणि थंडीत घरातील वातावरण उबदार तर उन्हाळ्यात थंड ठेवते अशी माहिती बोर्डीकर या गृहस्थांनी यांनी दिली आहे. यापूर्वी शहरात 2-3 ठिकाणी हा प्रयोग केला, ते यशस्वी ठरले. जिथे सिमेंट प्लास्टर 6,000 रुपये खर्च येते, तिथे अवघ्या 3,000 रुपयांमध्ये इको प्लास्टर करणे शक्य असल्याचे त्या गृहस्थांनी म्हटले आहे. पाणी, वीज आणि ज्यादा खर्चाला लगाम घराच्या बांधकामात होणारा पाण्याचा भरमसाठ उपयोग यातून टाळता येणे शक्य आहे. सिमेंटपेक्षा निम्या किमतीत वैदिक प्लास्टर घरच्या घरी तयार होत आहे. या प्लास्टरचा लेप लावल्यास भिंती सिमेंटप्रमाणेच दिसतात. शिवाय उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहण्यात मदत होते. विशेष म्हणजे या मिश्रणातून टाईल्सची देखील निर्मिती होत आहे. दरवर्षी खर्च वाचणार या परिसरात झोपण्याला प्रारंभी माती व शेणाची लेप लावण्यात आली होती, मात्र दरवर्षी ते उकडत होते. अशाने झोपायचे सुद्धा नष्ट व्हायचे.
परिचित बोर्डकर सांगितली की कल्पना आवडली आणि एका झोपडीवर हा प्रयोग करून दाखवण्यास आला. सांगण्यात आले की तुम्ही घरातील तापमान ऋतूनुसार नियंत्रित होणे शक्य होते, शिवाय विजेची बचत होते आणि कारण आपल्या घराचे सौंदर्य ग्रामीण जीवनशैलीसारखे असावे असे वाटते. सभासही घरात दरवळ्याने सुगंधामुळे होत असल्याची माहिती परिषद बोर्डाने दिली. तर हे होतं वैदिक प्लास्टर वापरून बघा. थँक्यू.